जाणून घ्या कायदा, तुमचा होईल फायदा. सल्ला कायद्याचा, तुमच्या फायद्याचा. जस्टिस डिले, जस्टिस डिनाय. कायदेविषयी कोणतेही प्रश्न, प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिस, कायदेविषयक सल्ला. नमस्कार. लॉ अँड जस्टिसच्या या सदरात मी संजय द पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो. रसिक हो, आज आपण जाणून घेणार आहोत प्राणी संरक्षण कायदा अधिनियम 1976 याविषयी. भारतीय राज्यघटनेच्या कलम 48 मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र शासनाने 1976 प्राणी संरक्षण कायदा अधिनियम हा लागू केला होता. तदनंतर सदर कायद्यात काही सुधारणा, काही तरतुदी अपेक्षित होत्या. म्हणून जून 1995 विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्याला मंजुरी देण्यात आली व माननीय राष्ट्रपतींकडे पुढील मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. माननीय राष्ट्रपतींनी मान्यता दिल्यानंतर 4 मार्च 2015 हा सुधारित कायदा लागू करण्यात आला आहे. यासंबंधी कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आज आपल्यासोबत उपस्थित आहेत माननीय ॲडव्होकेट धीरज शुक्ला सर. सर, RRCच्या या मंचावर मी आपले स्वागत करतो. धन्यवाद. सरांविषयी सांगायचं झाल्यास, सर अकोला बार असोसिएशन अकोलाचे सहसचिव आहेत. 2014 सरांनी वकिलीची पदवी मिळवली आणि 2014 सर या क्षेत्रात कार्यरत आहेत. सर क्रिमिनल आणि सिव्हिल केसेस हाताळण्याचा सरांचा दांडगा अनुभव आहे. सर आदर्श गोसेवा अनुसंधान प्रकल्प येथे ट्रस्टी म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. चला तर सर बातचीत करण्यासाठी सुरुवात करूयात. सर मला आपल्याला असं विचारायचं आहे की प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारणा झाल्या आहेत 2015 आणि आतासुद्धा नवीन एक अमेंडमेंट त्यामध्ये होते आहे, तर हा कायदा नेमका काय आहे याविषयी आपण सांगाल. भारत हा शेतीप्रधान देश आहे, कृषीप्रधान देश आहे. परंतु आजच्या तारखेला सगळ्यात मोठं जो वर्ग आहे शेतकरी, तो कुठे ना कुठेतरी आम्हाला हताश, निराश असा दिसतो. त्याचं कारण आहे की प्राणी संरक्षण कायदा यामध्ये ज्या गोवंश वर्गीय प्राण्यांची दखल घेतली, त्यांची त्या ठिकाणी गोवंश वर्गीय प्राणींना आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतले, त्यापैकी बैल, वडू, गाय या सगळ्या प्राण्यांचं कुठे ना कुठेतरी शेतकऱ्यासोबत सरळ संबंध येतो, संपर्क येतो. आज आम्ही पाहतो आहे की शेतकऱ्याला शेती करायची सुरुवात करायची असेल तर जेव्हा शेत तयार करण्यासाठी त्याला सगळ्यात पहिले जावं लागतो तो म्हणजे बैल, याचा वापर करावा लागतो. आणि आज बाजारामध्ये आम्ही चांगले आणि गुणवत्तेचे बैल जोडी ही 1-1 लाख रुपये जोडीपर्यंत गेलेली आहे, 2-2 लाख रुपये जोडीपर्यंत गेलेली आहे. अगदी बरोबर. आणि म्हणून सगळ्यात मोठी आणि जी चांगली या ठिकाणी पायभरणी केली गेली म्हणजे ते महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 जो 1976 अंमलात आला, त्याच्यानंतर त्या कायद्यामध्ये खूप कमी अशा तरतुदी होत्या की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना सरळ त्याचा लाभ मिळत होता. म्हणून 1995 तेव्हाच्या सरकारनी दोन्ही त्यांच्या सभागृहांमध्ये सदरच्या कायद्याची रूपरेषा बदलली. त्या रूपरेषा बदलून त्याच्यामध्ये काही सुधारणा ज्या अपेक्षित होत्या त्या सुधारणा त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतल्या. आणि हे सुधारणा समाविष्ट करून घेतल्यानंतर कायद्याप्रमाणे त्याला संमती मिळवण्यासाठी माननीय महामहिम राष्ट्रपती महोदय यांच्याकडे पाठवावी लागते. 1995 तर 2015 एवढा 20 वर्षाचा कालावधी सुधारणा जे सभागृहांनी सुचवली होती त्याच्यामध्ये माननीय महामहिम राष्ट्रपती महोदय यांच्या स्वीकृतीला एवढा वेळ लागला. भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये गोवंशाचे रक्षण करण्याची खूप जास्त आवश्यकता आहे. आणि म्हणून 4 मार्च 2015 जो नवीन सुधारणा कायदा आला त्याच्यामध्ये गाय, पैदाशीसाठी उपयुक्त असलेले गोवंश वर्गीय प्राणी जे आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ शकतात शेतकऱ्यांना, असे वडू, असे गोरे बैल
या संपूर्ण गोवंशाची कत्तलीपासून संरक्षण देण्याचं काम या कायद्यामुळे झाला. बरोबर सर, मला आपल्याला असं विचारायचं आहे की या समाजशील सुसंस्कृत अशा समाजामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माची लोकं राहतात, गुण्यागोविंदांनी नांदतात, आपला देश प्रगती करतो आहे आणि आपला देश कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो. मग अशा कृषीप्रधान देशामध्ये ज्या गायींना ज्या गोवंशांना आपण श्रेष्ठत्वाच्या नजरेने त्यांच्याकडे बघतो, त्यांना आपण प्राणीसुद्धा संबोधत नाही आणि ते आयुष्यभर आपल्याला देण्याचंच काम करत असतात, ज्याच्यावर शेतकऱ्यांची उपजीविका असते, असं असताना या देशामध्ये त्यांच्याविषयी कायदा निर्माण करण्याची गरज निर्माण व्हावी असं का व्हावं? आपण एकदम योग्य बोललात की कायद्याची गरज का भासली. मुळात असा विषय झाला की पहिल्यांदा आम्ही जेव्हा फक्त मशिनरीवर न राहता, जेव्हापर्यंत आम्ही आमच्या गायींवर गोवंशावर अवलंबून जास्तीत जास्त राहायचो, त्यावेळेला शेती करण्यासाठी एका शेतकऱ्याला खर्च अत्यल्प यायचा. तो त्याच्या शेतीतून उत्पन्न झालेला पीक शेतमाल हा शेताच्या बाहेर घेऊन जाऊन विकायचा, तिथून मिळवलेला चारा तोच चारा तो त्याच्या गोधनाला खाऊ घालायचा. त्यामुळे असं काही खूप शेतकऱ्याला वेगळं करावं लागत होतं अशी परिस्थिती नव्हती. परंतु मध्यंतरीच्या काळात आम्ही मशिनरीजवर अवलंबून झालो, जवळपास सगळे मशिनरीज डेव्हलप केले, ते डेव्हलप केल्या पाहिजेत. परंतु त्याच्यासोबत हा सुद्धा विचार झाला पाहिजे की आम्ही जेव्हा हे सगळ्या गोष्टी डेव्हलप करतो आहे तेव्हा आम्ही त्याचा जो लागणारा खर्च आहे तो कसा कमी करू. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी वळलो. आम्ही खूप जास्त मशिनरीजकडे गेल्यामुळे गोधनाची कत्तल खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागली. आणि जेव्हा गोधनाची कत्तल व्हायला लागली तर आम्हाला असं माहीत पडलं की विदर्भसारखा आपला जो भाग आहे या ठिकाणी सगळ्यात जास्त आपल्या भागाची जी गाय आपण गवडाळू गाय ज्याला म्हणतो आज ही नामशेष झालेली आहे. जसं महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र साईडला आम्ही गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला मिळते खिल्लार लाल कंधारी. आज त्यांनी त्यांची ती जपून ठेवलेली एका प्रकारे जी आहे ती जमापुंजी आहे आणि आज त्याच्यामुळे सुद्धा एक मोठा जो प्रकार आहे की तिथे शेतकरी जो आहे तो सुखानं समृद्धानं नांदत. तर आम्ही हे जतन केलं पाहिजे म्हणून आज कायद्याची गरज सगळ्यात जास्त निर्माण झालेली होती महाराष्ट्रामध्ये आणि अतिशय चांगला कायदा मिळालेला आहे. याच्यासोबतच या कायद्याप्रमाणे जेव्हा केव्हा बी आम्हाला जे काही पण लाभ होत आहे त्याचा सरळ सरळ लाभ पहिले शेतकऱ्याला मिळतो आहे, थेट शेतमजुराला मिळतो आहे आणि मग तो लाभ या देशामध्ये नादत आहे. सर, मला असं विचारायचं आहे की हा कायदा आल्यामुळे भाकड गोवंशांचे पालन करणे शेतकरी यांना कठीण जाणार नाही का? हा प्रश्न जेव्हा नवीन कायदा आला त्याच्यानंतर सुद्धा काही पॉलिटिकल पार्टीजनी उभा केला होता. पण मी आपल्याला सांगू इच्छितो, मी फक्त गोरक्षण क्षेत्रामध्ये काम करतो म्हणून या प्रश्नाला उत्तर देणं टाळणार नाही. कधीही गोधन गाय गोवंश यांचं पालनपोषण आम्ही करतो असं होऊ शकत नाही. ते आम्हाला पालत आहेत, ते आम्हाला पोसत आहेत. बघा, आज खूप लहान लहान गावांमध्ये जे आम्ही ज्यांना भाकड म्हणतो, जे गोवंश आम्ही उपयोगितेत आणत नाही असं म्हणतो, त्या गोवंशाच्या शेणापासून आम्ही नैसर्गिक खत निर्माण करू शकत आहे. ते खत सोन्याच्या दामा एवढं त्यांच्या पटीनं एवढा उपयुक्त आहे, शेतकरी तो खतसुद्धा विकतो आहे. त्यासोबतच आपल्या इथे अकोल्यामध्येच जे मोठ्या गोशाळा आहेत त्यांनी गोवंश गाईच्या गोमूत्रापासून निर्माण केलेलं अर्क त्याला 3-3 US पेटंट मिळवलेले आहेत. तर जेव्हा आम्ही ही उपयोगिता आमच्या शेतकऱ्याला सांगणार नाही तेव्हापर्यंत त्यांच्यापर्यंत हे पोचणार नाही की आम्हाला भाकड गोवंश हा नाहीच आहे आणि आम्हाला त्यांना पालायची आवश्यकता नाही आहे. हे मी आपल्याला सांगितलेले फक्त दोन उदाहरणं आहेत. असे जवळजवळ
43 प्रकारच्या गोष्टी आमच्या अकोल्यामध्येच फक्त गोवंशापासून गाईपासून निर्माण होतात. गरज आहे या सगळ्या गोष्टींना प्रसिद्धीची, प्रसार माध्यमांची, त्यांना बाजार उपलब्ध करून देण्याची. आणि हा जो काही मी आपल्याला सांगितलेला प्रोडक्ट आहे, हे सगळं प्रोडक्ट आम्ही अकोल्याला बनवतो. आमच्या सोबत शेतमजुरांनाही काम मिळतं, गोरक्षणमध्ये काम करणाऱ्या मजुरांनाही काम मिळतो, आणि याचा उत्पन्नसुद्धा एक चांगल्या प्रमाणात होतो. परंतु याची आवश्यकता हीच आहे की त्याची उपयोगिता आम्हाला सांगावी लागेल की कधीही गोवंश हा भाकड होत नाही, तो त्याच्या अंतिम दिवसापर्यंत आम्हाला काही ना काहीतरी देऊन जातो आणि त्याच्यामधून काही ना काहीतरी आम्ही उत्पन्न मिळवतो. सर, आपण बघतो आहोत की शासनव्यवस्था, न्यायव्यवस्था असताना सुद्धा ह्या कायद्यांतर्गत होणारे गुन्हे हे दिवसेंदिवस घडतच आहेत. हल्ली याचं प्रमाण कमी झालं असलं तरीही समोर येणाऱ्या काही घटना फार विदारक अशा घडत आहेत. ह्या गुन्ह्यांना एक धर्माची जोड अशी दिली जाते आणि मग त्यावर ओहापोह केला जातो, तर याबद्दल आपण काय सांगाल? आपण बघा की गुन्हा घडताना, जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा त्या आरोपीला सोडवण्यासाठी त्याचे इष्टमित्र येतात, परिवारातील काही त्याचे लोक असतील तर ते त्याच्या मदतीसाठी येतात. बरोबर. परंतु जेव्हा हा गोवंश संदर्भातला गुन्हा घडला किंवा या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा घडला, तर बरेचदा लॉ अँड ऑर्डरची, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काही समाजकंटक निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मी आपल्याला उदाहरण देऊ इच्छितो की सध्या आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये गुटखा बंदी हा विषय खूप जोरात चालू आहे. बरोबर. आणि गुटखा बंदीमध्ये मोठमोठ्या प्रमाणातला गुटख्याचा साठा पकडला जातो, पान मसाल्याचा साठा पकडला जातो. त्याच्यामध्ये आरोपी कोणत्याही समाजाचा असो, कोणत्याही धर्माचा असो, त्याच्यासाठी तो समाज किंवा धर्म येत नाही, कारण की तो एक गुन्हा आहे. गुन्हाच असतो. आणि ह्या कायद्यासोबत अडचण अशी झालेली आहे की याच्यामधून जो गैरकृत्य करून अर्थार्जन मिळवण्याचा जो प्रमाण आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि मी आपल्याला सांगेल सुद्धा याच्यामध्ये तो नुकसान जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणातलं नुकसान भविष्यातही होऊ नये म्हणून ह्या गुन्ह्याला धर्माची जोड, धर्माची किनार जाणून बुजून दिली जाते काही लोकांकडून, आणि यांच्यावर सुद्धा आडा बसला पाहिजे, यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि जे लोक ह्या प्रकारचे गुन्हे घडल्यानंतर धर्म म्हणून, समाज म्हणून पोलिसांसमोर येतात किंवा कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की ह्या सगळ्या गुन्ह्यांमधला, ह्या कायद्याअंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांमधला जो काही विषय आहे तो हा धर्माशी जुडून नसलेला विषय आहे. गोवंश जेव्हा वाचेल, गोवंश जेव्हा जगेल, तर तो आमच्यासाठी, माणुसकीसाठी, मानवतेसाठी जगेल, मानवतेसाठी काम करेल. धर्मासाठी कोणत्या काम करणार नाही, तो मेला तरी धर्मासाठी काम करणार नाही, धर्मासाठी फायदा मिळवून देणार नाही, आणि जगला तर तो निश्चितच मानवतेसाठी काम करेल, तो एका पर्टिक्युलर धर्माला त्याचा फायदा मिळवून देणार नाही. बरोबर. सर, सदर कायद्यामुळे शेतकरी व सामान्य जनता त्यांना कोणकोणत्या प्रकारचे लाभ मिळू शकतात? हा कायदा एवढा उपयुक्त कायदा आहे आणि ह्या कायद्याची विशेषताच ही आहे की हा जो भारताचा प्राण आहे शेती, भारताचा जो आत्मा आहे, भारताचा जो सगळ्यात मोठा कर्म आहे ती म्हणजे शेती आहे. आणि हा कायदा आला, कायदा आल्यानंतर आम्ही पाहतो की जवान गोरे, कामात न येणारे बैल वडू हे कत्तलीसाठी घेऊन आज घेऊन गेल्या जात आहे. आता ह्या कायद्यानंतर जेव्हा हे मोठ्या प्रमाणातलं गोवंश वर्गीय प्राणी जिवंत राहील, तर आम्ही याचा फायदा जे सामान्य जनतेला व शेतकऱ्यांसाठी पाहू तो म्हणजे असा की शेतकऱ्यांना मी आधीच सांगितलं आहे की आज 1 लाख रुपयाची बैलजोडी झाली, 60,000 रुपये, 70,000 रुपयाची बैलजोडी झालेली आहे. एकदम जवान गुराप आम्ही पकडला तर तो शेतीच्या कामासाठी वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये
कामासाठी तयार होऊन शेतामध्ये काम करायला येऊ शकते, म्हणजे तो अत्यल्प दरात एखाद्या शेतकऱ्याला भेटला असता आज हे सगळे कत्तलीसाठी जात असल्याने यांची किंमत वाढलेली आहे. त्यामुळे याचा सरळ फायदा पहिला शेतकऱ्याला हा होईल. दुसरा फायदा आज आम्ही पाहतो आहे की नागपूरला जेव्हा आम्ही अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत जातो त्या ठिकाणी आम्ही पाहतो की खूप मोठ्या प्रमाणात आम्ही लाकूडचा वापर करतो आहे. नागपूरला एक प्रयोग झाला. हे जे गोवंश आहे एका गोशाळेनी या गोवंशाच्या शेणापासून गोकाष्ट म्हणजे शेणाची लकडी लाकूड असं तयार केला आणि त्याच्यामध्ये अंतिम संस्कार हा विधी पार पाडण्यात आला. मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याच धर्तीवर आपण हा प्रयोग अकोल्यातही केला आणि तो खूप मोठ्या प्रमाणात यशस्वीसुद्धा झाला. आपल्या उमरीच्या स्मशानभूमीमध्ये असा एक प्रयोग सुरू आहे. पर्यावरणपूरक आहे. कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही समाजाची भावना न दुखावणार आहे, कारण की जे आम्ही गोकाष्ट निर्माण करून देतो आहे ते 100% शतप्रतिशत गोवंशवर्गीय प्राण्यांच्या शेणांपासून आहे. तर याचा फायदा सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात होत आहे. आता आज लाकूडची किंमत आम्ही पाहिली तर आम्ही जेव्हा ह्या अंतिम विधीचा जो कर्तव्य आहे जो कार्य आहे तो खूप मोठ्या प्रमाणात महाग कधी कधी लाकूड भेटतो आहे. आज शेणापासून तयार झालेला जो लाकूड आहे म्हणजे गोकाष्ट ज्याला नाव दिल्या गेलेलं आहे, हा गोकाष्ट जर का आम्ही वापरला जसं आज आम्ही उमरीमध्ये त्याचा प्रयोग करत आहोत तर हा खूप कमी दरात उपलब्ध होतो. पर्यावरणपूरक तर आहेच मी आपल्याला सांगितलं. त्याच्याशिवाय तो जो आपला आधीचा सुद्धा एक प्रश्न होता भाकड जनावरांच्या पालनपोषणाचा काय, तर ह्या गोकाष्टचा जर का फायदा आम्ही परत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला आणि गावातील लोकांपर्यंत पोहोचवला तर आपण विचार करा की याच्यामधून सुद्धा आपला आधीच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की कोणताही जनावर हा भाकड नसतो, त्यांनासुद्धा त्याच्यामधून मिळालेल्या गोकाष्टमधून मिळालेल्या उत्पन्नाचा लाभ त्या लोकांपर्यंत सुद्धा पोहोचेल. आणि याच्याशिवाय गाईच्या शेणापासून तयार झालेलं जे खत आहे ते अतिशय छान खत जे आहे ते आहे. आधी आम्ही पाहिलं आहे की आमच्या शेतीमध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक खतांचा वापर केला जात नव्हता. बरोबर. आज आमच्या इथे वेगवेगळ्या प्रकारचे रसायन टाकून आम्ही शेतीमध्ये त्यांचा वापर करतो. सेंद्रिय शेतीकडे आम्ही जात नाही आहे कारण की त्याला थोडीशी मेहनत जास्त लागते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कोण गोवंशाचं शेण जमा करेल. पण ज्या ठिकाणी आमच्या इथे गायरान जमिनी आहेत, कोंडवाडे आहेत, गोरक्षण आहेत, त्या ठिकाणी हे शेण नाममात्र शुल्कामध्ये शेणखत जे आहे नाममात्र शुल्कामध्ये उपलब्ध आहे. आम्ही परत एकदा आमच्या महाराष्ट्राला सेंद्रिय शेतीकडे घेऊन जाऊ शकतो. परत आम्ही एकदा चांगल्या प्रतीचं दर्जेदार अन्न आम्हाला त्यामधून मिळेल तर हा सुद्धा फायदा शेतकऱ्यांसोबतच सामान्य जनतेला सुद्धा मिळणार आहे. असे भरपूर फायदे आहेत. छान असं उत्तर दिलं सर तुम्ही. सर मला असं विचारायचं आहे की समजा एखाद्या व्यक्तीला या गोवंशाचं अवैधरित्या वहन करताना दिसलं किंवा कुठे कत्तल होताना दिसली तर त्यांनी नेमकं काय करावं? हा जो कायदा आता अस्तित्वात आलेला आहे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम हा सुधारणा कायदा, याच्यामध्ये कलम 5 ब क आणि ड या चार मुख्य कलमांचा समावेश करण्यात आला होता. त्याच्यामध्ये कलम 5 वाहतूक जी आहे त्याच्यावर प्रतिबंध लादण्यात आलं. कलम 5 ब कत्तलीकरिता वाहतूक करण्यात आलेल्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा 5 वर्षाची शिक्षा देऊन त्यांच्यावर प्रतिबंध लादण्यात आलेला आहे. आणि आम्ही पाहतो की सामान्यतः आम्हाला भरपूर वेळेला असं दिसतो आहे की गोवंश हा कत्तलीकरिता किंवा अवैधरित्या त्याची वाहतूक होत आहे. तर दखलपात्र गुन्हा असल्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला सरळ सरळ त्याची फिर्याद देऊ शकतो आणि पोलिसांना तो गुन्हा दाखल करावा लागतो. याच्याशिवाय महाराष्ट्रामध्ये कमिटी टू मॉनिटर ॲनिमल वेलफेअर लॉज इन महाराष्ट्र अशी सुद्धा एक समिती आहे. त्याचे सदस्य अकोल्यामध्ये सुद्धा आहेत. आपण गोरक्षण संस्थांशी संपर्क साधला तर त्या सदस्यांची नावंसुद्धा मिळतील. आपण त्यांच्याकडे सुद्धा त्यांची तक्रार देऊन ते आपल्यासोबत पोलीस ठाण्यात जाऊन रितसर त्याची फिर्याद नोंदवतील. याच्याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांची एक समिती असते.
प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या या समितीमध्ये सुद्धा मान्य जिल्हाधिकारी त्यांचे स्वतः अध्यक्ष असतात, तर आपण त्यांच्याकडे सुद्धा ही तक्रार देऊ शकतो आणि त्याच्यावर सुद्धा कारवाई होईल. आम्ही आमचं कर्तव्य समजून आमच्या पुढच्या पिढीला आम्हाला काय द्यायचं आहे हे आम्ही याचं भान ठेवून जर का आज गोवंश हा विषय थोडंसं धर्म वगैरे लक्षात न घेता भविष्य लक्षात घेऊन जर का आम्ही आज त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर मी 100% सांगू इच्छितो की आमच्या पुढच्या पिढीचं भविष्य निश्चितच खूप चांगलं राहील. आम्हाला खूप चांगले लाभ मिळतील, त्याचे फळ आम्हाला चांगले मिळतील. आपला हा प्रश्न अतिशय योग्य होता, परंतु आपला एवढा जो लोकप्रिय चॅनल आहे मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तमाम जनतेस एक आवाहन करू इच्छितो की कधीही अशा प्रकारचे गोवंशाची वाहतूक आपल्याला दिसली किंवा आपल्याला अवैधरित्या गोवंशाची कत्तल होताना दिसली तर आपण कुठेही आपल्या मनामध्ये धर्म वगैरे ना आणता पहिले फिर्याद पोलीस स्टेशनला द्यावे. आपण स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन काहीही करण्याचा प्रयत्न करू नये, जेणेकरून आपण आधीच विचारला मला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेच निर्माण होणार नाही. पोलीससुद्धा अकोल्याचे पोलीस मी पाहत आहो की अकोल्यामध्ये खूप मोठ्या चांगल्या प्रमाणामध्ये कारवाया सुरू आहेत, अजून कारवाया होणार आहेत. पोलीस त्या गोवंशाच्या या कायद्याला अंमलबजावणी देण्याचं एक चांगलं काम अकोल्याची पोलीस करत आहे. विविध पोलीस स्टेशन आहेत, कोणाचंही नाव घेणे हे योग्य ठरणार नाही, पण आपण एक भारताचा नागरिक म्हणून कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद पोलीस स्टेशनला देऊ शकतो. आपण ती स्वतःहून जाऊन द्यावी. कोणताही कृत्य असं करू नये की आपण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला व नंतर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. प्रेक्षक हो, गाय गोवंश वडू हे आपल्या कृषीप्रधान देशामध्ये इतिहास साक्ष आहे. सातत्याने यांनी शेतकऱ्यांना मदतच केली आहे. त्यांचं शेतामध्ये काम करणं असो, त्यांचं दूध अमृततुल्य असं मानलं गेलेलं आहे. काही ठिकाणी त्यांच्या दुधापासून, त्यांच्या गोमूत्रापासून औषधी बनवल्या जातात. औषधींमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. विदेशामध्ये गाईच्या गोमूत्रापासून औषध निर्माण करण्याचे प्रमाण फार वाढतही आहे. एवढी उपयुक्तता या गोवंशांपासून आपल्याला जर मिळत असेल, त्यांच्या शेणापासून आपल्याला गांडूळ खत मिळतं, इव्हन हे गोवंश संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला मदत करतात. त्यांची हाडं असो, त्यांचं चांबळं असो, देवतुल्य असं ह्या यांना मानलं गेलेलं आहे. देवानंतर आई, आईनंतर गाय, याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलेलं आहे. ते फक्त देण्याचं काम करत असतात, कधी आपल्याला त्यांच्याकडनं काही मागितल्याचं आठवत नाही. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की त्यांच्या कत्तलींसाठी, त्यांच्या गैर वाहतुकीसाठी आपल्याला शासन आणि न्यायव्यवस्थेची गरज भासते. असं होऊ नये यासाठी आपण निश्चितच प्रयत्न केले पाहिजे. सर, आज आपण इथे लॉ अँड जस्टिसच्या मंचावर आलात, आमच्या प्रेक्षकांशी बातचीत केलीत, त्याबद्दल RRCच्या वतीने मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद आपले, आपण आम्हाला ही संधी दिली. आपल्या याच चॅनलच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांसाठी अजून एक विषय, कार्यक्रम संपलेला आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर त्यांनी आपल्या चॅनलच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. 43 प्रकारच्या विविध औषधी अकोल्यामध्ये बनतात, विविध उत्पादनं बनतात. आम्ही एक गोरक्षण संस्था म्हणून त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक व्यक्तीला त्याचं निःशुल्क प्रशिक्षण देऊन ह्या सगळ्या चांगल्या सामाजिक कामासाठी आमचा एक छोटासा हातभार लावण्याचा निश्चितच प्रयत्न करू. सोबतच आदर्श गोसेवा प्रकल्प अकोला महेशपूर पाटा इथे आहे, त्या ठिकाणी जे जे उत्पादनं बनतात ते पाहण्याची सुद्धा संधी त्या सगळ्या शेतकऱ्यांना आहे. आम्ही त्या सगळ्या वस्तूंचं निःशुल्क प्रशिक्षण
आम्ही द्यायला तयार आहोत. वा, आजच्या चर्चेतनं हे एक छान फलित निष्पन्न झालं असं म्हणावं. तर निश्चितच आमचे प्रेक्षक या बाबीचा लाभ अवश्य घेतील अशी मी आपणास ग्वाही देतो. प्रेक्षक हो, पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत सुरक्षित रहा, आनंदी रहा.